उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून गरिबाचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढत आहे. कुंभार व्यावसायिकांच्या वर्षभर मेहनतीनंतर बनवण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अकोला शहरात ठिकठिकाणी माठ विक्रीसाठी दुकाने थाटली असून खरेदीचा जोर वाढत आहे. उन्हाळ्यात मातीने बनविलेल्या माठाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या माठाची जागा मिनरल वॉटरने घेतली आहे. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर काही प्रमाणात परिणाम झालाय. परंतु आजही माठातील पाणी शुद्ध आणि आरोग्याला उपायकारक ठरत असल्याचा समज अनेकांमध्ये असल्याने घरात थंड पाण्यासाठी माठ वापरला जातो. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडे निरनिराळ्या आकारातील माठ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी कुंभार व्यावसायिकांची रात्रंदिवस मेहनत असते. चिखलात पाय तुडवत फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन माठ घडतो आणि तासनतास भट्टीवर शेकल्यानंतर खऱ्या अर्थाने गरिबांचा फ्रीज असलेला माठ आकारास येतो. बाजारात लहान व मोठ्या दोन्ही आकाराचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यात लहान आकारांचे माठ 120 ते 150 रुपयांपर्यंत आहे, तर माठ रांजण 400 ते 600 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मिनरल वॉटर जार आल्याने नागरिकांचा कल बदलला आहे. यात पाण्याच्या बाटल्यांची भर पडल्याने कुंभार व्यवसायांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे फ्रीजच्या किमतीही घसरल्या आहेत. बाजारात 8 ते 10 हजारापर्यंत देखील फ्रीज सहज उपलब्ध होतो. मात्र तरी देखील माठातील पाणी पिण्यासाठी नागरिकांचा कल तसाच आहे. अकोल्यावरून वर्षा मोरे यांची VKB साठी रिपोर्ट. मिथुन प्रजापत, माझा कुंभार व्यवसाय आहे. राजन माठ विक्री कधी करतो मी. यावर्षी धंदा थोडा चांगला दिसते. आता ऊन तपणं चालू झालं 4-5 दिवसानं. थोडे ग्रेक चांगले होतात. यावर्षी फक्त माठाचे भाव आणण्यामध्ये गाडीचं भाडे वाढले, माझ्यासाठी भाव वाढलेले आहे. बाकी खरेदीचे भात आहे. माठाची अंदाजी किंमत 150 रुपयापासून म्हणून तर 350 ते 400 रुपयापर्यंत माठ आहे. राजन 400 रुपयापासून म्हणून तर 1000 रुपयापर्यंत राजन आहे. मागच्या वर्षी आणि यावर्षीमध्ये काय फरक आहे गिरायकीमध्ये किंवा त्यांच्या माठाच्या किमतीमध्ये काय फरक वाटला? फरक काही नाही आहे. मागच्या वर्षी तो माल आलाच नव्हता. लॉकडाऊनच्या कारणानं गाड्यांची चालू होती. जे जुना माल होता तेच माल विकला. जे पहिले फरवरीपर्यंत मालची खरेदी झाली तेच माल आम्ही विकलं. आता यावर्षी माल बनणं चालू आहे, आणणं बी चालू आहे. खरेदीच्या भावानं फक्त आणण्यामध्ये फरक 10-15 वर्षांचा फरक आहे भावामध्ये. जास्त काही फरक नाही.